आदित्य कुलकर्णी आमचा. ऍक्च्युली मी बिझनेसमध्ये यायच्या आधी जॉब अगदी फ्रीलान्सिंग पण नाही चालू केलं होतं. अगदी मी ॲज अ बॉडी पार्ट कॅमेरा घेऊन जायचो आणि एकदम हौशीने फोटो काढायचो मस्त. म्हणजे जॉबचं बघ सॅलरी होती, आवड होती, कॅमेरा घेतला होता स्वतःचा आणि ते आवड म्हणून हॉबी म्हणून करायचो त्यापासून होत असतो. आणि हीज अवेअर की कोर कॉम्पिटन्सी कुशाचे काय असतील तर त्या फोटोग्राफी आणि कम्युनिकेशन आहेत. सो हि हॅज सीन द स्टार्ट बिलिव्ह्ड इन मी. ही नोज की मनापासून करतो जे करतो ते आणि नो म्हणण्यात एक्सपर्ट आहे हे पण त्यांना माहिती आहे. तर त्या प्रवासातून आम्ही त्याचे शूट्स केले. सो हेडशॉट आय थिंक एक पहिला करून आय थिंक 5 वर्ष झाले असते. त्याच्यानंतर पुढचा हेडशॉट शूट केला त्याचा आम्ही आय थिंक कोविडच्या दरम्यान केला असेल मे बी तेव्हा. हां तर त्यानंतर एक गॅप झाला थोडासा. ही वॉन्टेड टू विजिट अस, वी ऑल्सो वॉन्टेड सर, बट यू नो ॲज अ एंटरप्रिनर कॉट विथ लॉट ऑफ आणि तो फोटो चांगला होता, यूज होता. मी म्हणजे तो सगळं सांगायचं की अरे अजून सुद्धा मला थोडासा वेळ वाटतोय माझ्यासमोर, बट बाकींच्या बद्दल मलाच भारी वाटतोय. तर तो यूज होत होता नाही त्याला. अँड देन सडनली राईट आफ्टर इन्व्हाइटिंग द प्रीमायसेस, सो तुम्ही बघू शकता नाही का इकडे. सो आम्ही आता हा एक मोठा असा एक प्रॉपर डिस्प्ले केला आहे जिथे व्हिडिओ फोटो प्रॉपर पद्धतीत प्रेझेंट होतील. आणि इथे आता आम्ही इथं प्रॉपर सिलेक्शन केला. तर ह्याचा अजेंडा काय होता मेन, की क्लायंट्सना फोटो सिलेक्शन करताच कळलं पाहिजे की खरं क्वालिटीला काय काम करतोय, की फोटो येतोय कसा एक्झॅक्ट. समजा आता हा एक क्रिएटिव्ह फोटो आहे तर हा एडिटिंग करायचं याची लेवल काय हे कळणं गरजेचं होतं. आणि तो फ्लेक्स लेवल किंवा एक हायड व्हर्जन आहे नाही का, माणसाला जाताना आहे ना स्वतःला कॉन्फिडेंट म्हणजे फील करून जाताना वाटलं पाहिजे इकडनं जाताना. आणि त्यासाठीच आपण हा एम्बियन्स केलाय. कारण आधी असं व्हायचं की टेक्निकली खूप चांगलं व्हायचं सगळं, की माणूस येतोय फोटो काढतोय इथं बसून सिलेक्शन करतोय कॉम्प्युटरवर जातोय. अनफॉर्च्युनेटली बिकॉज कॉम्प्युटरवरती आपलं ऑफिस आठवत, आपल्याला काही असे चेअर बघितले टिपिकल ऑफिस आठवत. आणि आय ऑलवेज टू ऑलवेज फील की अरे क्लायंट माझ्यासोबत किंवा आमच्या टीम सोबत फ्रेंडली वागतोय पण स्ट्रक्चर इज ऑफिशियल, काच साचे दरवाजे नाही आहे. तर आम्ही इथं तो एम्बियन्स प्रयत्न केलाय. हा ओके कुशल, मला बऱ्याच महिने वर्षांपासून अपडेट्स देत असतो. चांगला मित्र तर आहेच पण फोटोग्राफी त्याचं कोर कॉम्पिटन्सी हे तर आपल्याला आधीपासून माहिती आहे. पण आमचे अपडेट चालू होतात एकामेकांना की माझं हे चाललं आहे, मी ही लेन्स घेतली, मी हे चेंज केले, ते चेंज केले. आपल्या रोजच्या कामात फार लक्ष देत नाही आपल्याला की काय चाललं आहे. तर काही दिवस आधी याचा फोन आला की असं असं आहे, आम्ही चेंजेस केलेत आणि ऑफरिंग लेन्स वगैरे आणि तू इकडेच ये. तर सुरुवातीला मला लक्षात नाही आलं की हा काय इन्सिस्ट करते की स्टुडिओला ये इकडे. पण इथं आल्यानंतर जो ओव्हरऑल एक्सपिरियन्स बघितला, आधीची तयारी, नंतरची तयारी आणि स्पेशली जे सिलेक्शनच्या प्रोसेससाठीची जी तयारी आहे आपली, ती स्क्रीन जी आहे ज्याच्यावरती तुम्हाला ॲक्च्युली इतक्या छान पद्धतीनं स्वतःचेच फोटो बघ असं वाटत नाही काही वेळेला की अरे आपलाच फोटो आहे. ह्या क्वालिटीची लेवलची जी आपल्याला फिलिंग येतं, तो जी प्रोसेस आणि क्वालिटी आहे ओव्हरऑल कामात, ती म्हणजे अफलातून आहे. म्हणजे काय म्हणता येईल, म्हणजे क्वांटम लीपसारखं आहे. बरीच मोठी झेप घेतलेली आहे सर्व्हिसिंगमध्ये आणि त्यामुळे मला तर खूपच बरं वाटलं की तू फोन केलास आणि मलाही चान्स मिळाला. आता माझेच फोटो मलाच दाखवायला खूप कॉन्फिडेंट वाटेल.